लाल किताबच्या मते शनी हे आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्मांची शिक्षा आणि पुरस्कार देणारे आहेत. लाल किताब मध्ये पत्रिकेत शनी ग्रह पहिल्या चौथ्या सातव्या किंवा दहाव्या घरात असेल तर अशुभ फळ देतं. शनी यांना जुगार खेळणे, मद्यपान करणे, व्याज घेणे, व्याभिचार करणे, अनैतिक संभोग करणे, खोटेपणा तसंच निरअपराध लोकांचा छळ करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्याच्या विरुद्ध कारस्थान रचणे, वडीलधाऱ्यांचा अपमान करणे, ईश्वराच्या विरोधात जाणे, दात अस्वच्छ ठेवणे, तळघराची बंद हवा मोकळी करणे, म्हशी किंवा रेड्याला मारणे तसेच साप, कुत्री आणि कावळ्यांचा छळ करणे हे कार्य आवडत नाही. शनी ग्रहाच्या वाईट प्रभावाला दूर करण्यासाठी नेहमी सावलीदान करायला सांगितलं जाते. शनीची साडेसाती, शनीचा ढैया किंवा शनीचा कोणताही त्रास टाळण्यासाठी बऱ्याच उपायांपैकी सावलीदान करायला सांगितलं जाते. चला तर मग जाणून घेऊया की हे सावलीदान करणे म्हणजे नेमकं काय. तथापि लाल किताब मध्ये शनीची साडेसाती आणि शनीची ढैया विशेष महत्व याला दिले गेलेले नाही, तरी लाल किताब अनुसार केलेल्या वाईट कर्मांची शिक्षा शनी हे देतच. आता आपण हे जाणून घेऊ की सावलीदान कशी करावी. तर सावलीदान करण्याचा अर्थ आहे आपली सावली दान करणे. म्हणजे यासाठी शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल घ्यावे आणि त्यामध्ये नाणं घालून त्या तेलात आपली सावली किंवा प्रतिबिंब बघावे आणि हे तेल मागणाऱ्याला देऊन द्यावे किंवा एखाद्या शनी मंदिरात शनिवारी वाटीत तेल घालून ठेवून यावे आणि नंतर ते वाटी सुद्धा पुन्हा आणू नये. हा उपाय आपण किमान 5 शनिवारी तरी करावा. असं केल्याने आपल्यावर असलेली शनीची पीडा शांत होईल आणि शनिदेवाची कृपा राहील.